वर्धा के छत्रपति चौक में राष्ट्रवादी ने महंगाई के विरोध में आंदोलन किया। इस दौरान कार्यकर्ताओं ने चूल्हा जलाकर उसमें महंगाई का प्रतीकात्मक पुतला जलाया। राष्ट्रवादी कांग्रेस द्वारा महंगाई के विरोध में आक्रोश आंदोलन किया गया। इस दौरान चूल्हा जलाकर उसमें महंगाई के राक्षस का दहन किया गया। साथ ही महिलाओं ने चूल्हा जलाकर आंदोलन किया। देश में दिन ब दिन बढ़ती महंगाई, ईंधन, पेट्रोल, गैस सिलेंडर, खाद्य तेल के दाम बढ़ रहे हैं, जिस वजह से आम जनता को परेशानी हो रही है। इस बढ़ती महंगाई पर रोक लगाने की मांग करते हुए केंद्र सरकार के खिलाफ आंदोलन किया गया। इस दौरान कार्यकर्ताओं ने मोदी सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी भी की। जेव्हा या भारतामध्ये 2014 च्या आधी अच्छे दिन यायचे होते तेव्हा या भारतामध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये पर बॅरल $102 प्रति बॅरल हा क्रूड ऑइलचा रेट होता। आणि त्यावेळेस या देशामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि काँग्रेसचं सरकार होतं त्या सरकारनी फक्त 74 रुपये लिटरनी या देशामध्ये पेट्रोल त्यावेळेस होतं आणि 57 रुपये भावानी डिझेल होतं। आज जर बघितलं तर प्रति बॅरल रेट हा इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइलचा $74 आहे, पण या अच्छे दिनमध्ये आजच्या डेटमध्ये आजचा पेट्रोलचा रेट 114 रुपये आहे आणि जर तुम्ही डिझेलचा रेट पकडला तर 104 रुपये आहे। त्यावेळेस सबसिडाईज सिलेंडर हे 491 रुपये होतं आणि आजच्या डेटमध्ये सबसिडीची पूर्ण आई बहीण एकत्र करून यांनी त्याचा जो रेट आहे तो 950 रुपये ठेवलेला आहे। आजच्या डेटमध्ये तुम्ही जर बघितलं तर बेरोजगारीचा जो दर होता तो 2.2 होता मागच्या 2014 पर्यंत, ते 6.1 आहे। हे जे नरेंद्र मोदी आणि त्यांचे भक्त प्रत्येकाला म्हणतात की तुम्ही पाकिस्तानमध्ये जा, तुम्ही जर त्यांच्या फेवरमध्ये बोलले नाही तर या देशाचा पाकिस्तान करण्याचा जो विडा आहे तो भाजपच्या सरकारने उचलला आहे।